बनवणार आहोत अगदी 10 मिनिटात इंस्टंट म्हणणारी अशी बासुंदी। बासुंदीसाठी आपण इथे घेतलेली आहे पाऊण वाटी साखर, हे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत मी 2 चमचे, हे 2 चमचे गव्हाचं पीठ आहे, ही दूध पावडर आहे आणि ही वेलची पावडर आहे आणि इथे मी 1/2 लिटर दूध आहे घेऊयात आणि हे गव्हाचं पीठ सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला असं परतवून घेऊ। गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं पाहिजे, छान असं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय आपल्याला, एकदम लाल कलर येईपर्यंत भाजायचं हे गव्हाचं पीठ, त्याने बासुंदी आपली घट्ट पण पटकन होईल आणि स्वादिष्ट पण होईल आणि वेळ पण कमी लागेल। गव्हाचं पीठ आपलं आता भाजते, आपण ह्याच्यातच टाकून घेणार आहोत दूध पावडर, छान व्यवस्थित अशी भाजून घ्यायचं हे गव्हाचं पीठ आपल्याला, थोडं पण कच्च राहिलं नाही पाहिजे, छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात आपण टाकून घेऊ दूध पावडर, ती आपल्याला भाजायची नाही, फक्त हे गव्हाचं पीठ आणि हे दूध पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे त्याच्या गुठळ्या बनणार नाही। ह्याच्यात आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकून घ्यायचंय, खूप सारं एकदाच दूध टाकायचं नाही, थोडं थोडं मिक्स करायचंय, खूप सारं दूध एकत्रच टाकलं तर ह्याच्या गाठी होतील, त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचंय, अगदी थोडं थोडं दूध टाकणार आहोत आपण। आपले दूध पावडर आणि गव्हाचं पीठ एकदम व्यवस्थित एकत्र झाले, तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाच्या कुठेही गुठळ्या झालेल्या नाही आहेत। आता ह्याच्यात थोडं थोडं करून आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, थोडं थोडं करून आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे ह्याच्यात। आपलं हे 1/2 लिटर दूध ह्याच्यात टाकून घेणार आहोत, ह्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला, असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। आणि छान 10 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। आता आपण ह्याला 10 मिनिटं उकळी येऊ देऊया म्हणजे हे घट्ट होईल। पाहू शकता अगदी 7 ते 8 मिनिटात आपली बासुंदी एकदम घट्ट झालेली आहे। आता आपण ह्याच्यात साखर टाकून घेऊयात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूयात, वेलची पावडर, साखर आणि वेलची पावडर मी एकत्र करून घेतली होती। आता ह्याला अगदी 2 मिनिटं आपण ठेवणार आहोत की आपली बासुंदी तयार आहे, फक्त 10 मिनिटात आपली बासुंदी तयार झाली आहे।